Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Rama Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Rama Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Rama Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Ram, Hare Ram, Rama Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Rama Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Gopal Krishna Bhagavan ki, Pranamya Sarasa Devam Gauri Putram Vinayakam. Saptamam vijna rajendram dhumra varnam tathashtakam ekadasham ganapatim dvadashaitani namani nacha vigna bhayam tasya Vidyarthi labhate vidya, Dayarthi labhate dharam, Mudrarthi labhate mudra, Mokshaarthi labhate gati, Japet ganapati stotram, Sarvimase palatyavi, Samvatsarena tasiddhincha, Labhate natradoksha, Ashtabhyo brahmane bhyasya, Tasya vidya Hari Om Tat Sat Hari Om Tat Sat Hari Om Tat Sat Sukadev Santat Raja Parikshita Devarushi Naradani Akururacha Mastakavar Haat Thevlyanantar Bhagavantacha Krupena Ani Santancha Sangatina Akururala Atmajnanachi Prapti Zali Ani Akururacha Mukhatun ज्ञानी लोकांच्या यज्ञाची निर्मिती झाली म्हणजे अक्रूर घरी गेल्यावर भगवंतामध्ये इतके रमण झाले की आत्मज्ञान त्यांच्या तोंडातून बाहेर पडायला लागलं आणि ते भगवंताची स्तुती करताहे त्वाम योगिनम इति दशमस्कंदामध्ये 40व्या अध्यायामध्ये चौथ्या श्लोकामध्ये अक्रूर स्वर्णन करता केचित्वा मनसा यजंती जपत्ति ज्या वेळेला भगवंताची कृपा होते त्या वेळेला मनुष्य मनसा यजंती जपतः कोणत्याही परिस्थितीत तो सुखात दुःखात तो मनातले मनात जप करतो ज्याप्रमाणे यज्ञामध्ये आहुती टाकली की अग्नी प्रकट होतो तसे ज्ञानी मनुष्य योगी मनुष्य तपी मनुष्य जसजसे मानसिक जप करतो
जसं यज्ञामध्ये तूप आणि तीळ टाकलं की अग्नी प्रगट होतो, तसं जो योगी, जो साधक, जो जपी मनसा जप करतो, त्या मनसा जपानं आतला आत्मा जागृत होतो. तूप टाकल्यावर जसा अग्नी प्रदीप्त होतो, तसं मानसिक जप केल्यानं आपला आत्मा प्रकाशित होतो. म्हणून ते म्हणतात केचित्वा मनसा यजन्ति जपहा त्रैविद्या. अशा मानसिक जपानं तीन विद्या जी आहे, वेद, उपनिषद आणि श्रुती किंवा ब्रह्मसूत्र, हे आपोआप ज्ञानेश्वर माऊली याचाच आधार घेऊन सांगते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जसं जसं आपण हरीचं मानसिक जप करतो, तसं तसं आत्मज्ञान जागृत होत जातं. आता आपलं ज्ञान कसं आहे माहिती आहे का, जसं विसतो बराच वेळ झाला की त्याच्यावर राख येते, फुंकर गाठली की पुन्हा, तसं आपल्याजवळ आत्मज्ञान आहे. पण या मायेच्या प्रकारामुळे आपल्या ज्ञाता सैन्यानं कोण कोणाचे घेतले, घरचे होते तर दारचे कुठून होते ते 5 मिनिटांपूर्वीच बोललो की देवाचं स्मरण कर, यांचं काही जास्त स्मरण करू नका, किती केलं तर हात कोरडाच निघतो, कामापुरते सगळे धावत असतात, एवढं लक्षात ठेवायचं. आपण आपला वेळ नाही घालवायचा, ते काय करतात आपल्या वेळेमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकार मानसिक जप केल्यानं, माऊली आणखीन एक प्रमाण देते, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. तुम्ही हरीचा मानसिक जप करा म्हणजे वेदशास्त्र आणि पुराण याच्यातलं ज्ञान आपोआप आकलन होईल. त्या ज्ञानाच्या प्राप्तीकरता तुम्हाला काहीही जास्त करावं लागणार नाही. आता हे गुह्य ज्ञान माऊली सांगते, हे गुह्य ज्ञान सुखदेव राजा परीक्षिताला सांगतात. आता इथे राजा परीक्षिताला पश्चाताप झाला की हे ज्ञान जर आपल्याला आधी असतं तर आज अशी वेळ आली नसती. जसं तुम्हाला संसारी माणसांना काही अडचणी पडल्या, आपण जर पैसा राखून ठेवला असता तर आज असं झालं नसतं, असे रडता तुम्ही. म्हणून द्रव्य सुद्धा विनाकारण देऊ नये. आपण काय करतो वाय असं आहे. परवा मला एकाने सांगितलं म्हणे, दादा मला चांगला अनुभव आला, मी सगळ्यांना देत घेत होतो पण आमच्या मुली आल्या, ते म्हणाले बाबा आम्ही जर काही तुम्हाला दिलं तर आमच्या घरात गोंधळ घुसून जाईल, त्याच्याऐवजी आता तुम्हाला जसं भागवता येईल तसं भागवा. म्हटलं मग मी तर तुला आधीच सांगितलं होतं की द्रव्याच्या बाबतीत जसं आपण गाठून ठेवतो तसं आपलं पुण्यसुद्धा गाठून ठेवावं. कारण द्रव्य जसं जीवनाला शेवटपर्यंत उपयोगी येतं, तद्वत आपलं पुण्यसुद्धा अंतकालापर्यंत. आपण काय करतो, याला याचं बरं, याला बरं वाटत नाही दे रक्षा, त्याला बरं वाटत नाही दे रक्षा, माझं पुण्य याला याला ते सगळं खर्च होऊन जात आणि मग आपण ताय फटक करत पडतो, तेव्हा कोणीच म्हणत नाही. उलट बाकीचे लोक काय म्हणतात, इतकं तुम्हाला आम्ही थोडंच करायला सांगत होतो, तुमच्याकडूनच राहवलं जात नव्हतं म्हणून तुम्हीच करत होते, असे अक्कल शिकवतात ते पलंगावर झोपल्यावर. हे जेव्हा आपल्या लक्षात येईल की आपल्या जीवनाचं मूल्य आपल्या जीवनाचं मूल्य काय आहे ते, तेव्हा आपल्याला हे समजेल. जोपर्यंत आपल्या जीवनाचं मूल्य आपल्याला समजत नाही, आपण आपलं जीवन मूल्य जे आहे ना तो व्यर्थ घालून टाकतो. काय करतो, व्यर्थ घालून टाकतो जीवन मूल्य, उगाच खर्च करत बसतो. त्यांना काही त्याचं नसतं, त्यांची वेळ वागली की ते म्हणतात जय रामजी की. म्हणून ते म्हणतात या 5व्या अध्यायामध्ये ज्ञान ऐश्वर्याचं निरूपण केलेलं आहे.
म्हणजे ज्ञानाला काय शब्द वापरलाय बघा, ऐश्वर्य. आता आपल्या संसारामध्ये ऐश्वर्य कशाने मिळतं? द्रव्य असलं तर मिळतं. तसं परमार्थामध्ये ऐश्वर्य कसं मिळतं? तर ज्ञान असलं तर. म्हणून ज्ञान हे परमार्थाचं धन आहे आणि संसाराचं धन लक्ष्मी आहे. या दोघांवर कटाक्ष ठेवायचा. विनाकारण खर्च करायचा नाही, कारण ते केव्हा अडचणीत आणेल? पैसा नसला म्हणजे मनुष्य कशा देतो? अडचणीत येतो. आणि पुण्य नसलं म्हणजे मनुष्य दुःखात येतो. दोन गोष्टी आहे. मग आता हे पुण्य कमवायचे आपल्याला तर जेवढा मानसिक जप करता येईल. आपण जर घरात माळ धरून बसलो ना तर बाकीच्यांना अडचण होते, काय लावलाय ढोंग असं बोलतं. ते काही घराची आहे का नाही काळजी, तर घरात लक्षही देत राहावं, मनातल्या मनात जपही करत राहावं. काही म्हणतात आता ते संत होऊन गेले, 24 तास मंदिरात राहता, असे नावं ठेवतात ते साडू साल्या. त्याचं कारण आहे, ते विघ्न आणतं. ते आपल्याला वाटतं ते आपल्या हिताचं पाहतं, पण ते हित बीत त्यांना काही माहीत नसतं. त्यांना फक्त आपलं काम माहिती असतं, जेणेकरून ते आपल्या कामाला प्रवृत्त होतात. मग आपण काय करावं? त्यावेळेला मानसिक जप करावा. आणि जेवढा मानसिक जप होतो तेवढं आपलं आत्मज्ञान जागृत होतं. आत्मज्ञान जागृत होतं मानसिक जपानं. आत्मज्ञान जागृत होतं. मंदिरात बसले आपलं मानसिक जप झालं तर काही, आपण माळ घेऊन बसले तर ते म्हणतात ढोंगी बसले असं. लोक कमी असतात ना मंदिरात, का बोलतात नाही काही, काय भारी झाले का, तुमचं विमान येईल ना आम्ही लटकून जाऊ, अशा गोष्टी करत होते. तर त्याच्याकरता मानसिक जप करत राहावा. पूर्वीच्या लोक असं सांगायचे, मंदिरात बसले आणि कोणी बोलायला लागलं, बोलले नाही की म्हटलं का दाढ दुखते, खोटं बोलायचे ते असं सांगून द्यायचे ते. म्हणजे दाढ दुखलं म्हटलं की कोणी बोलत नव्हतं पूर्वी. आता लोक लगेच सांगतात गोळी नाही घेतली का, म्हणजे पुढे चालले जनता. म्हणून ते म्हणतात की यमुना नदीमध्ये संध्या उपासना करून रोज गायत्री मंत्राचा जप करून भगवंताचं आणि देवाचं दर्शन झाल्यामुळे आत्मज्ञानाची जागृती झाली. कोणाची? अक्रूरांची. आता अक्रूर घरी आहे आणि घरी आत्मज्ञानाची जागृत झाली. भगवत कृपा भगवत स्वरूपाचं दर्शन झालं. आणि या 11व्या श्लोकामध्ये ते पुन्हा म्हणताय, 11 ते 30 श्लोकापर्यंत हे प्रभो आपली स्तुती माझ्या तोंडातून बाहेर पडू द्या. आता मागणं काय? आत्मज्ञान झाल्यावर मनुष्य कोणाची स्तुती करत नाही, ना घराची, ना दाराची, ना वैभवाची, ना नातेवाईकाची, ना पोराची, ना सुनेची, ना मुलीची, ना जावायची. कोणी कधी विचारलं बा तुमच्या मुलींचं कसं झालं? मस्त झालंय बस, एवढं बोलून कापट कोड करून जाऊ. आता तर त्यांनी घर घेतलं, आता त्यांचं पुन्हा पुण्याला घ्यायचं चाललंय, लावत चाटूक कारण नसताना. म्हणजे काही गरज नाही ना इतकं सांगायची. चांगलं चाललंय, चांगलं चाललंय म्हटलं की याच्यात सगळं संपून जातं. चांगलं चाललं याच्यात सगळं संपून जातं. मग ते विचारतात तुमचं इतकं चांगलं झालं तर कोणत्या महाराजकडे गेले होते? झालं सुरू झालं ते पुढे. मग तो म्हणतो आम्ही गजानन महाराजकडे. नाही नाही, आम्हाला तर साईबाबा फार भावता. मग हा गजानन महाराज सोडून साईबाबाकडे जातो. असं आहे बरं. काही लोकांचे ते कोपरगावला सासरवाडीच असते, त्यामुळे काही प्रश्नच नाही. मग ते हे असं होत जात. ते ज्या वेळेला ती जीवनमूल्याची स्थिती कळून जाते त्यावेळेला माणसाच्या लक्षात येतं की आपण आपलं पुण्य खर्च करतो. म्हणून माऊलीने एक ओवी लिहिली बा, अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी. जर आपण असंच बोलत बसलो तर आपल्या वाचेनं तो दयाळ आपल्याला प्राप्त होणार नाही.
हे आपल्या लक्षात माऊलीने आणून दिलेलं आहे. म्हणून गदगद झाले अक्रूर आणि भगवान श्रीकृष्णाला आपल्या घरात उभे आहे असं समजून जमिनीवर डोकं ठेवून प्रणाम करू लागले. वा एकांतीचे सुख देई मज देवा. भगवान मथुरेत आले, नारद भेटून गेले, संत आणि भगवंताचा समागम झाला आणि समागमाच्या वेळा देवाची पूजा अर्चा करताना असं वाटायला लागलं की देव माझ्या समोरच आहे. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. आपल्या घरामध्ये बसलेला आहे आणि गोविंद गोविंद असं म्हणतोय. हे अविनाशी परब्रह्मा भगवंताचं वर्णन करतोय. परमात्मा आपण कसे आहे अविनाशी, परमात्म्याचा कधी नाश होत नाही. प्रथम आपण नाभिकमलामध्ये प्रवेश करून ब्रह्मदेवाला उत्पन्न केलेला आहे. आपण सुद्धा आईच्या नाभीतूनच उत्पन्न होतो. जगामध्ये सगळे जे आहे ते नाभिकमलातून उत्पन्न होतात. म्हणून ब्रह्मदेवाला भगवान नारायणानं आपल्या नाभिकमलातून कमल उत्पन्न केलं आणि कमलामधून म्हणून आपल्या आईच्या गर्भाशयाला सुद्धा गर्भकमल असा शब्द आहे. एवढ्या पातळ पिशवीमध्ये 9 महिने आपलं संरक्षण होतं. कधी ती फाटत पण नाही. जसं आपण मोठं होतो तसं 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 ते मोठं होत जातं. बा काय क्रिया आहे, तशी ती अंधार कोठडी आहे, तिथे उजेड नाही. पण आईच्या नाकातून आलेला श्वास 5व्या महिन्यापासून बाळ घ्यायला लागतं. म्हणून मुलीला मोकळ्या हवेत फिरायला सांगितलं, दारापुढे इकडे तिकडे. बगीच्यात नाही, गांधी बगीच्यात. आपण बगीच्यात घेऊन जातो आणि काहीतरी बाधा होऊन जाते आणि मग लगेच ॲडमिट, बेड रेस्ट. हे असे रिकामे काम म्हणलं. मोकळी हवा, प्रसन्न वातावरण आणि खायला सकस द्यायला सांगितलं की त्या नाभीतून त्याचा रस त्या बालकाला पोचतो. जर रस पोचला नसता तर पोषण झालं नसतं, मुलगा वाढला नसता. जी सासू आणि जी आई मुलीची बरोबर वेळेवर काळजी घेते त्यांचं वजन कमी नाही होत. आळशी आई ना आळशी सासूचा नातू चिपड्या. बरोबर वेळेवर दिलं पाहिजे तिला. त्या सुनेला खाऊ घालत नाही तुम्ही, त्या बाळाला खाऊ घालताय असं सासूला समजलं पाहिजे. अशी पाहिजे ते. आपलं तर आमच्या वेळा काय होतं का, चटणी तर खात होतो आम्ही, झालं. घरात असून सुद्धा तिला खाऊ घालायची तयारी नाही. ते बाळ पोषण होतं. तसं भगवंताचं स्मरण आईनं केलं. आता आईकडे सांगताय ते. आईनं जर भगवंताचं स्मरण केलं तर मुलगा बुद्धिमान होतो. आता नवीन विज्ञान निघालंय, ज्ञानी लोकांकडे पाहायचं, त्यांचे पुस्तकं वाचायचे. म्हणजे ते ज्ञान आईच्या रक्तात जातं आणि ते मुलाला पोहोचतं. चांगलं वाचा, चांगलं पहा, घरचं खा. हे मुलगी आईस्क्रीमच मागते. बबी मुलीचं नाव काय, बबी. ते आईस्क्रीमचा परिणाम होतो गर्भावर. डॉक्टरला काही फरक पडत नाही, तो म्हणतो पैसे आणा. चला, जे जे अपायकारक आहे त्याचा त्याचा दुष्परिणाम होतो. म्हणून हे ब्रह्मदेवा आपलं पृथ्वी, जल, अग्नी, पवन, आकाश हे महत्त्व 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्यामध्ये आपण राहिल्यानंतर आपले हात, पाय, कान, नाक, डोळे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय चांगले सशक्त होतात. हे अपंगत्व जे येतं ना गर्भामध्ये, ते आकाश तत्व कमी झालं किंवा त्या मुलीला तुम्ही रडवलं, तिला आक्रोश. पूर्वी जर एखाद्या गरिबाची मुलगी गर्भवती असेल तर शेजारचे लोक पुरवायची वस्तू द्या रे त्या पोरीला, असं नका करू. कारण काय, त्यांना माहिती होतं येणारा बालक सदृढ आला पाहिजे. समाज पुरवायचा, देऊन देते पोरेल, दिवस येते खाऊ देते.
काही पाठवून दे, काय आवडतं ते देऊन द्यायचे लोक. असा समाजामध्ये एक वर्ग होता की त्याचं ते काम असायचं. आता कोणी कोणाकडे पाहत नाही ती गोष्ट सोडून द्या, पण पूर्वीच्या काळामध्ये पोषण चांगलं होतं. आता एखाद्या घरी शोषण असेल असं नसेल असं नाही, पण साधारणतः पोषण होतं. मग आपल्या या जीवाचं सुद्धा पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचमहाभूत जे आहे, हे पंचमहाभूत ज्याच्या ताब्यात आहे त्याचं नाव घेतलं की आपलाही पोषण होतं. म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पाच पंचमहाभूत देवाच्या ताब्यात आहे, आणि त्या देवाचं नाव आपण घेतलं की हे पंचमहाभूत आपल्या शरीराला सुद्धा उत्तम पोषण करतात. म्हणून आपल्याला सकाळी उठल्यावर सूर्याकडे पाहणं म्हणजे आकाश तत्व, तेज तत्व, आकाशाचं शब्द तत्व आहे. म्हणून सूर्याचं दर्शन सांगितलं. जलतत्व सकाळी उठल्यावर वरून आला वंदन करणे पाण्याला, मग स्नान करणे. वायुतत्व दरवाजे खिडके सकाळी उघडून देणे, घरामध्ये शुद्ध वायू आला पाहिजे. पडदा बिडदाही सरकून द्यायचा सकाळच्या वेळेस, कारण शुद्ध वायू आला पाहिजे. जेव्हा शुद्ध वायू येतो आपल्या पंख्याच्या घरातला वायू आणि सकाळचा हा वायू यात फार फरक आहे. याच्यामध्ये प्राणशक्ती जास्त असते. काय शक्ती असते? प्राणशक्ती. आता लोक रस्त्याने फिरायला जातात पण यंत्र कानाला लावून जातात, त्यामुळे ते यंत्राचे शब्द आहे. आपल्या तोंडातून शब्द उच्चार झाला पाहिजे, आणि ज्या वेळेला आपल्या तोंडातून शब्द उच्चार होतो त्यावेळेला आकाश तत्व हे आपल्याला मदत देतं. म्हणजे आपल्याला सर्दी पडस हे कमी होतं, कारण हे आकाशापासून येणारे आजार आहे, काही पाण्यापासून येणारे आजार आहे, काही वायूपासून येणारे आजार. दुर्गंध आला की आजार आला. म्हणून सुगंधिम सकाळ संध्याकाळ घरात गुगुळ जाळायला सांगितला. सुगंधिम पुष्टिवर्धनम, घरातलं वातावरण शुद्ध होईल तर तो दूषित वायू नष्ट होऊन जाईल. जोपर्यंत धूप होता घरामध्ये तोपर्यंत रोगराईचं प्रमाण कमी होतं. धूप गेला, ही उदबत्ती आली, उदबत्तीमध्ये टोकर आहे, टोकराचं आणि त्या उदबत्तीला ज्वलन पदार्थ लावलेला असतो, पटकन पेट घेतो. तो सुगंध वेगळा आहे. पहा तुम्ही काही काही उदबत्ती उग्र असते, आपण म्हणतो बंद करते. तर सुगंधिम पुष्टिवर्धनम, मंद आला पाहिजे सुगंध. आता लोक फ्लॉवर पॉटमध्ये फुलं ठेवतात, पूर्वी गुलाबाचे असं, आता कोणतेही ठेवून देतात, त्याचा वास नाही येणार ना देणार काही नाही काय. प्लॅस्टिकचे फुलं निघालेले आहे, आपल्या फुलापेक्षा महाग आहे ते. म्हणजे त्याला सुगंध तर नाहीच नाही, पण त्याच्यापेक्षा उपद्रव जास्ती आहे. तसं या सगळ्या इंद्रियांचं अधिष्ठान देवता सूर्य आणि चंद्र आहे. दिवसाचा नाद दिनानाद सूर्य आणि रजनीनाद म्हणजे चंद्र. म्हणून या दोन देवता जगतामध्ये आहे, आणि या भगवंताचे नेत्र आहे. विराट स्वरूपामध्ये चंद्र आणि सूर्य हे भगवंताचे नेत्र आहे. हे भगवान, आपण आत्मारूपानं आत्मस्वरूपानं माझ्यावर कृपा करा आणि मला अनुग्रह करा. आता काय अनुग्रह पाहिजे? देव दिसून गेले, संत दिसून गेले, माझा आत्मा स्वयंप्रकाशित झाला पाहिजे आणि मी जगातून द्वेषरहित झालो पाहिजे. तुकाराम महाराजांनी एवढं करता एक श्लोक लिहिला आहे, कोणत्याही जीवाचा मच्छर न घडव देवा. कोणाबद्दलही आपल्याला तिरस्कार वाटायला नको. जो तो आपल्या कर्मानुसार जगात जगतो, कोणी असो, पहा तुम्ही भिकारी जाऊ द्या कोणी, त्याच्या त्याच्या कर्माने जगतो. चार लोक देणार नाही पण एक माणूस काहीतरी त्याच्या पोटाकरता देऊन चालला जाईल, जगाचा नियम आहे. जो तो आपल्या कर्माने जगतो, कर्मा अनुबंधे मनुष्य लोके,
प्रत्येक मनुष्य आपल्या कर्मानुसार जन्माला आला आहे आणि प्रत्येकाचं कर्मानुसार पालन पोषण होतं. आपण कोणाचेच करते नाही, परमात्मा सगळ्यांचा करता आहे. तुझी करता कर्मिता सर्व ठाई तुझी सत्ता, सगळ्या ठिकाणी परमेश्वराची सत्ता आहे. जसं एखादा गुरु एखाद्या माणसाला सांगतो तू पिंपळाच्या झाडाखाली जप कर, तो पिंपळाच्या झाडाखाली जप करता करता त्याला ज्ञान प्राप्त होतं की या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी घातलं की वरच्या शेंड्याच्या पानाला पाणी पोहोचतं. मग तो गुरुला विचारतो, मग गुरु त्याला सांगतो तू पाणी प्यायला की तुझ्या सगळ्या शरीराला शांत वाटतं ना. म्हणे हो, त्याप्रमाणे हा परमात्मा आहे, हा सकल जीवाचा सांभाळ करतो, सकल जीवाचा करीतो सांभाळ. तुझं मोकवील ऐसे नाही, तू एक लक्षात ठेव, तो सगळ्यांचा सांभाळ करतो. मग आपल्या आपल्यासारख्याच्या बुद्धीत येतं, सगळ्यांचा सांभाळ देव सारखा का करत नाही? तर तसं नाही आहे. आपलं ज्याप्रमाणे चांगलं आणि वाईट, मात्र चांगलं आणि वाईट म्हणजे काय, तर आपण जेवढा परोपकार केलेला असेल, दुसऱ्याला मदत केलेली असेल, तेवढं ते आपल्या खात्यामध्ये सुख म्हणून जमा होतं. आणि आपण जेवढी पडपीडा केलेली असेल, पूर्वी लोक झाडाचं सुद्धा फूल तोडायचं असेल तर देवभाव ठेवून झाडाला नमस्कार करून फूल तोडायचं, उठल्याबरोबर जमिनीला हात लावून मग पाय ठेवायचे. याच्याकडे लक्ष द्या, ह्या किरकोळ गोष्टी आहे, पण यामध्ये काय आहे, जे आपल्याला मदत करणारे आहे. पाण्याला नदीमध्ये नमस्कार करून मग पाण्यात पाय घालायचे, तर पाय तर घालावं लागणार नदीमध्ये, पण आधी वंदन करून घ्यायचे. अग्नी पेटवला बाईने की थोडं जाऊ द्यायचे, नमस्कार करायचे, मग अग्नीला हे करायचे. म्हणजे ज्याच्यापासून आपण काही घेतो त्याला फक्त वंदन देणं, वंदन करणं एवढं कार्य त्यांनी लक्षात ठेवलेलं होतं. म्हणून ते म्हणतात, यद्यपि हे भगवंता तुमचं स्वरूप जे आहे, योगी लोक योगशास्त्राप्रमाणे जाणतात. जे योगी लोक आहे ते योगशास्त्राने तुमचं रूप जाणतात, योग मार्गानं स्मार्थ उपासना करतात. म्हणजे आतल्या आत त्यांना फूल लागत नाही, पान लागत नाही, मूर्ती लागत नाही, ते आतल्या आत जपाच्या योगानं. हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे, हरीचा जप करून प्रपंचाचं धरणं जे आहे ते सोडून टाकतात. म्हणून जे स्मृती उपासक आहे त्यांना महापुरुष असं म्हणतात, आणि ते अध्यात्माने अंतर्यामी होतात. मग या महापुरुषांनी केलेली उपासना म्हणजे अध्यात्म म्हणून गणली जाते. त्यांचे इंद्रिय भुकेच्या वेळेशिवाय त्यांचं मन अन्नावर जाणार नाही. पाहत त्यातल्या जणात आपल्यात काय फरक आहे, भुकेच्या वेळेशिवाय त्यांचं मन अन्नावर जाणार नाही, तहानेशिवाय त्यांचं मन जलाकडे जाणार नाही. त्यांचा संयम हा असा वाढत जातो. मानसिक जप जे करतात त्यांचा फायदा असा होतो की संयम होत जातो. कोणाची वस्तू कोणी विचारली कशी आहे, छान आहे, एवढंच उत्तर देतात ते, कारण त्याच्यावर जास्त बोलत नाही. कोणी कधी काही विचारलं तर चांगलं वागत जा, हे आपले नित्यानंद होते ना, हे यांचं मोठं टेच करायचे लोक, ते प्रवचनाला बसले की असं सांगते की बापा हो आई वडिलांची सेवा करावी, त्याच्यानंतर कोणालाही पाणी पाजावं, भुकेला असेल त्याला जेवू घालावं, आपल्याला जे मिळतं ना त्याच्यात समाधान ठेवावं, कधीही कोणाची काही वस्तू घेऊ नये. तर लोक म्हणायचे एवढं नित्यान मुक्तानंद आहे आणि असं काय प्रवचन करता. बरं ते खरं सांगायचे, पण लोकांना काय वाटतं, धनाधन असं मोठे मोठे श्लोक म्हणून मोठे मोठे म्हणून जो सांगणारा तो मोठा बुवा, जेवढा फेटा मोठा तेवढा बुवा मोठा, हे असं वाटतं लोकांना. मुक्तानंद अगदी सरळ बोलायचे, आणि एवढ्या बोलण्याचा भारतात कमी परिणाम झाला,
पण परदेशाच्या लोकांवर जास्त परिणाम. असंच बोलायचे. एक माणूस इंग्रजीत बसायचा बोलायला, त्यांचं ट्रान्सफर करायला, आणि ते सरळ बसाय. त्याचं कारणच असं आहे की परोपकार हे पुण्यात जमा होतं आणि परपीडा हे पापात जमा होतं. म्हणून कोणालाही टिंगलात्मक सल्ला देऊ नका. कोणालाही सल्ला आपण काय करतो, सल्ला तर देतो पण टिंगल करतो. काय एवढा मोठा झाला ना साधारण गेला का डब्बू झाला, काही गरज होती डब्बू बोलायची. तुम्हाला कोणालाही सल्ला द्यायचा आहे तर हितबोध द्या. म्हणून ऋषी लोकांनी काय केलं, हितबोधाच्या गोष्टी लिहून ठेवल्या आहे की निदान हे वाचून तरी लोक, पण लोक हे वाचत नाही, देवावर विश्वास नाही, पण घोडा 32 मधले वरचं चढून गेला डिटेक्टिव्ह याच्यावर भरोसा आहे. आजता पैसे देऊन सिनेमा पाहता, आता घोडा असा चढून जाईल का? ती बाई म्हणे साडी धरून वरती चढून गेली, तुटणार नाही ती साडी, पण पाहतात कधी 3-3 तास. म्हणजे खोट्या गोष्टी. तिथं काय तो नुसता कॅमेरा फिरवत होतो, प्रत्यक्षात कोणाला गोळी लागत नाही, कोणी मरत नाही, पण ते आनंदाने पाहतात. आणि इथे जे आत्मज्ञान सांगितलंय ते मात्र पाहायचा ऐकायचा कंटाळा करतात, कारण तुमच्याजवळ सुकृत पुण्याचा साठा नाही. करमणूक किती वेळ असावी? थोडा वेळ. मिरवणूक किती असावी? छोटी. कंटाळ्याचं छोटी. लोक एक एक मग लोक म्हणतात लोक खाय पुरता येतात आणि चालले जातात. मिरवणूकसुद्धा अगदी छोटीच परवडत येते, अति मोठी असली तर लोक येत नाही. कसं आहे ते? म्हणून हे प्रभो आपण भक्तजनांना तारतात. विविध नामाच्या योगानं लोक आपलं भजन करतात. एक नाम नाही, देवाचे 24 अवतार झालेले आहे. त्या 24 अवतारापैकी आता कालच एक व्हिडिओ होता बघा की हे तिरुपती बालाजीला एकादशीच्या दिवशी तिकडचे लोक केले आणि विठ्ठलाचं भजन करत होते. कारण हे जे अवतार झालेले आहे 24, या 24 अवतारापैकी ज्या ज्या लोकांना ज्या ज्या नामाचा अनुभव आला त्यांनी ते आपल्या परंपरेमध्ये ते नाम ठेवलं. स्वामीनारायण लोक नमो नारायण मंत्र म्हणतात, आपण राम भक्त श्रीराम जयराम म्हणतो, हे श्री जय श्रीकृष्ण म्हणतात, शंकर भक्त नम शिवाय म्हणतात. हे सगळ्या मंत्रांचा एक साथ उपयोग आहे. तुम्ही कोणताही मंत्र म्हणा, त्या हरीपासूनच हे अवतार झाले. म्हणून माऊलीने काय केलं, इकडे तिकडे काही भेटकू नका, राम कृष्ण हरी. आणि हरी उच्चारण अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्र. आणि माऊलीचं प्रमाण म्हणजे 11 लाख लोक एकादशी एका ठिकाणी येतात. बस याच्यासारखं आश्चर्य काहीच नाही. 11 लाख लोक. पाऊस पडत होता काल परवा, पण लोक गेले, दर्शन घेतले आणि निघाले, येऊन पोहोचले. मुरमुरे लोकांनी खाल्ले, असं काही बुंदीचा लाडू बिडू नसतो तिथे. चिकट होऊन जाईल आणि डाग पडून जाईल. पावशेरवर पंढरपूर आणायचे, 2 शेर जळवायला घ्यायचे, त्याच्यात टाकून द्यायचे आणि वाटतच बसायचं मुठ 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 मुठ. पण आपल्याला कोणी मुरमुरे दिले तर आपण म्हणतो बस 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 बस, बुंदीचा लाडू नातवाला देऊन द्या आणखीन एक. असं आहे, या पांडुरंगाचा प्रसादच फार सुंदर आहे. पण आता यांनी सरकारने ताब्यात घेतल्यापासून सरकारने बी बुंदीचा लाडू लावून टाकला तिथे 5 रुपये. कशा लबाड्या घुसता बघा, कशा लबाड्या घुसता. काल तुम्ही महापूजा पाहिली असेल, त्या गव्हर्नमेंटच्या नौकर बडव्यांनी एकालाही फुलाचा माळ घातला आणि सगळ्यांना तुळशीच्या मंजुऱ्याची माळ घातली. कारण यांना पुष्प द्यायला पाहिजे, तर पुष्प दिलं नाही, मंजुरीची माळ दिली. म्हणून ते म्हणतात की ज्याप्रमाणे सरिता म्हणजे नदी आणि सूर्य यांच्या संयोगानं मेघ तयार होतात आणि मेघांच्या योगानं पर्जन्य पडतो आणि पर्जन्य पडला की ज्यावेळा सगळं आनंद होतो
तसं भगवान तुमचा नाममंत्र जप मनापासून केला की डोळ्यातून अश्रू येतात आणि अंगावरचे 3.5 कोटी रोमांच उभे राहतात. पा काय वर्णन करताय अक्रूर. जेव्हा आनंद अश्रू येतात देवाच्या गुणानुवर्णनानं, प्रेमाश्रू येतात, त्यावेळेला डोळ्यातून अश्रू आले की 1.5 कोटी आणि 3.5 कोटी रोमांच अंगावरचे उभे राहतात. जसं आकाशातून पाणी पडलं समुद्रातून आणि नदींमधून जलाशय वरती गेलं की ते अमृत पडतं, तसं तुमच्या नामस्मरणानं केल्यानंतर, ध्यान केल्यानंतर डोळ्यातून आनंदाश्रू वाहतात आणि अंगावरचे रोमांच उभे राहतात, म्हणजे शरीरामध्ये समृद्धी होते, शांत होऊन जातं शरीर, विकार नष्ट होऊन जातात, रोगराई नष्ट होऊन जाते आणि शरीरात दुःखाचे कष्ट मिटून जातात. पा तुम्ही आता एवढे लोक पायी गेले, पंढरपूरला पोहोचल्या, झालं सुख, झालं झाली आपली वारीपुरी, म्हणजे कष्ट गेले. भगवंताच्या दर्शनाला आपण आलो की आपल्याला जे कष्ट होतात ते कष्ट नाश पावतात. म्हणून हे भगवान सत्य रज सत्व रज आणि तम या 3 गोष्टी माणसाच्या शरीरातून निघून जातात. सत्व रजतम निघून जातात आणि प्रकृती शुद्ध होऊन जाते. 3 श्लोकामध्ये महात्माचं ज्ञान सांगितलेलं आहे की हे महात्मा काय करतात, आपण स्वतः तर शुद्ध होतातच होतात पण जगाला शुद्ध करण्याकरता भगवंताच्या नामाचा उपयोग घेतात. पाय संत मंडळी गावोगावी फिरतात आणि लोकांना सांगतात नाम देवाचं घ्या, नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरुचा नामा परते. कोणत्याही संत महात्मा असो तो नामाचंच महत्व सांगणार, पण त्याने वस्तू विकायचं दुकान लावायला नको. मग ही वस्तू घरात ठेवा म्हणजे तुम्हाला काही कमी पडणार नाही. कोणा कोणी म्हणतं हे काढणं काढणं, आता ते कासव कासव ना, आता काही लोकांच्याकडे ते कासव मरून जातं, बरं त्याला खाऊ घाला हे करा, मग आता ते कासव दांड देऊन टाकलं तर चालेल का असं विचारलं होतं. मग ठेवायला कोण सांगितलं होतं म्हणे आमच्या, त्याला विचारायला आहे म्हटलं, इथे डोकं नको खाऊ. हे जे प्राणी आहेत ना, हे देवाचे अवतार, देवाने यांचा अवतार घेतला आहे जगाच्या कामाकरता. याचा अर्थ ते पैसे देतील आज नाही म्हणे. कासो समुद्रात होतं ना, मग ते लक्ष्मीचा भाऊ आहे, तो घरातच लगी पैसे येतात, बिना कष्टाने कधी येणार आहे का? पण सासू जावायला सांगतेच. हा, आईने सांगितलं ना, पोरगा ऐकत नाही पण सासूचं फार ऐकतो हल्ली. अनुभव आहे सगळ्यांना. बऱ्याच लोक विचारतात दादा आमचा पोरगाकडे सासूच्या काशी चालला गेला, म्हटलं तू काशी करून ये म्हणजे त्याचे काशी निघून जाईल. वाईट आहे ते. आणि जेवढे आईबाप तळतात त्यांना तेवढं सासऱ्यालाही भोगावं लागतं, सासूलाही भोगावं लागतं आणि जावायला आणि पोराला भोगावं लागतं. त्या आईबापांचा तळतळा सगळ्यांना भोगावा लागतो, कारण तो त्यांचं आहे, आपण त्यांचे नाही. म्हणून मनुष्य, देव मनुष्य पशु पक्षी हे या प्रकृतीवर अवलंबून आहे. ही जी पृथ्वी आपते वायू अष्टविधा प्रकृती आहे, याच्यावर मनुष्य देव पशु पक्षी मुंगी जीव कीडा हे सगळे याच्यात सगळे आनंदित होता पर्जन्य पडलं की. पण या ठिकाणी आसक्ती केली की मात्र जीवाचा नाश होतो. कुठेही या सुखा ठिकाणी आसक्ती केली तर परमात्मा तुम्ही कसे अग्निमुखम, ज्याप्रमाणे अग्नी सगळं भस्म करतो त्याप्रमाणे तुम्ही शंकराच्या अवतारामध्ये सगळं भस्म करतात. म्हणून हे परमात्मा तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेश असं भजण्यापेक्षा ब्रह्मा विष्णू महेश याचं एकरूप दत्त भजणं चांगलं. प्रत्येक देवाला वेगळं भजण्यापेक्षा ब्रह्मा विष्णू महेशाला भजण्यापेक्षा सत्व रज तम येण्या म्हणण्यापेक्षा एकच गुरु दत्तात्रयाला गुरु मानून स्मरण करणं अत्यंत महत्त्वाचं. तेव दत्तात्रय आणि गुरु परंपरा काढली म्हणून ब्रह्मा विष्णू यांचं स्वतंत्र भजन करण्यापेक्षा आपला जो गुरु आहे त्या गुरुलाच
குருர் பிரம்மா, குருர் விஷ்ணு, குருர் தேவோ மகேஸ்வரா, குருர் சாட்சாத் பரபிரம்ம, தஸ்மை ஸ்ரீ குரவே நம. தினி தத்துவ எக்கா டிக்காணி ஆகே அசு சமஜூன் ஜகண ஹே மானவி ஜீவனாச்சு மூல்ய ஆகே அசு சமந்த அத்தியந்த மகத்வாச்சு. म्हणून अक्रूर भगवंताची स्तुती करताना सांगतात की हे भगवंता, आता मला हे आत्मज्ञान जे प्राप्त झालेलं आहे ते आत्मज्ञान कायम टिकावं याच्याकरता तुमचा कृपा आशीर्वाद असावा. आणि अक्रूर हे मथुरा नगरीमध्ये शांत झाले. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. ஸ்ரீ அனந்த மதுசூதன பத்மநாப நாராயண ஜகத்வியாபக ஜனார்தன ஆனந்த கன அவிநாச சகல தேவாதிதேவா கிருபாளுவா ஸ்ரீ கேசவா மகானந்த சதா காலா லோகாங்கணி மதட்ட